आमचा स्वानंद न्यूज चैनल सब्स्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे वीडियो सर्वात आधी आपल्या मोबाईल वर। उल्हासनगर मधील साई प्लॅटिनमचा बेजबाबदारपणा पुन्हा एकदा समोर आला आहे। कोरोनाची चाचणी करण्यासाठी आलेल्या महिलेचा मृत्यू होतो। मृत्यू झाल्यावर दुसऱ्याच व्यक्तीच्या नावाचा दाखला हा मृताच्या नातेवाईकांना सोपवण्यात येतो। उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या मयत अल्पना करमरकर ह्या 49 वर्षीय महिलेला 5 ते 6 दिवसांपूर्वी लूज मोशन होत असल्याने प्राथमिक उपचारांसाठी स्थानिक डॉक्टरांकडे नेण्यात आले। त्या डॉक्टरांनी त्या महिलेला कोविड टेस्ट करण्यास सांगितले। या महिलेची कोविड टेस्ट करण्यासाठी नातेवाईकांनी महिलेला साई प्लॅटिनम हॉस्पिटलमध्ये नेले। सुरुवातीला रुग्णांच्या नातेवाईकांकडून डिपॉझिट म्हणून 20,000 आणि कोविड टेस्टसाठी 2,800 रुपये रुग्णालयाने घेतले। उपचार सुरू असताना तिसऱ्या दिवशी रुग्णाचा अचानक मृत्यू झाला। दरम्यान डॉक्टरांनी मृत्यू घोषित करून नातेवाईकांना फोनद्वारे माहिती दिली। नातेवाईकांनी अंत्यसंस्काराचीही तयारी केली, परंतु रुग्णालयाने नातेवाईकांना मृत्यू दाखला चुकीचा दिला असल्याचे स्पष्ट झाले। या मृत्यू दाखल्यावर दुसऱ्याच व्यक्तीचे नाव असल्याने नातेवाईकांमध्ये घबराट पसरली आहे। रुग्णांकडून या ठिकाणी भरमसाठ पैसे उकळले जात असल्याच्या अनेक तक्रारी यापूर्वी प्राप्त झालेल्या आहेत। पेशेंट का तो झूला बोल रहा था 2 दिन से। झूला बोने के बाद तो बहुत कमजोरी हो गया था, तो हम लोग पहले अपना जो गली का जो छोटा डॉक्टर है उसके पास लेके गया बोलो रिपोर्ट बनाने के लिए। एक अपना जो एशियन हॉस्पिटल है सदर सेक्शन के उधर, तो उधर लेके गया। उधर से फिर कल्याण में भेजा था रिपोर्ट बनाने के लिए। उसके बाद प्लैटियम दो नंबर का जो प्लैटियम हॉस्पिटल है ना, उधर भेजा था। उसके बाद बोला आपने इधर सीट पूरा भरेला है तो आप लेके जाओ अपना, और एक नया क्वारंटीन का एक खुला है तो उसकी वजह उधर एडमिट ले लेगा। तो उधर गया तो 3 दिन तो 4 दिन तो हो गया। मैं पूछ रहा था रिपोर्ट हुआ क्या नहीं हुआ, रिपोर्ट तो कुछ बताया नहीं। तो कल रात को 10 बजे के करीब वो लोगों का फोन है, 11:30 बजे तक फोन आया, आगे बोला 10 बजे आपका पेशेंट डेथ हो गया। और मैं सुबह सर्टिफिकेट लेकर नहीं लेने गया तो इसका नाम गलत है। और मेरा जो पेशेंट है पेशेंट का नाम है अल्पना कर्मकर। हमको पता है कि पेशेंट डेथ हुआ क्या नहीं? नहीं, पेशेंट डेथ हुआ क्या ये मालूम नहीं, क्यों नाम गलत है ना। तो पेशेंट एडमिट करने में आपको कितना पैसा लिया था? 20,000 दिया था और कल क्वारंटीन के टेस्ट के लिए 2,800 रुपये दिया था। आपको अभी तक पेशेंट देखा नहीं? नहीं, पेशेंट दिखाया नहीं पेशेंट को। नाम गलत है? हाँ, नाम गलत दिया। मैं आधार कार्ड का जीरोक्स भी भेजा और आधार कार्ड का ये भी व्हाट्सएप में फोटो भेजा मैं, फिर भी नाम गलत हुआ। हे करमरकर हे माझे भडोत्री आहेत आणि रात्री 11:15 त्यांनी मला फोन केला की बाबा आमची सासूबाई, जावाईने फोन केली, सासूबाई डेथ झाली। मग मी म्हटलं करोना हॉस्पिटलला रात्री तर काय आम्ही येऊ शकत नाही, पण उद्या सकाळी आम्ही येऊ। मग सकाळी आल्यानंतर मी चौकशी करण्यासाठी तिथे एक डॉक्टर आहेत, त्या डॉक्टरना फोन केला, त्या डॉक्टरने फोन उचलला पण त्यांनी सांगितलं की मी आजपासून ते हॉस्पिटल सोडून दिलं। त्याच्यानंतर एका कर्मचाऱ्याचा नंबर आहे, त्या कर्मचाऱ्याला मी फोन केला, त्या कर्मचाऱ्याने सांगितलं की आमच्याकडे या, आमच्याकडनं एक लेटर घेऊन जा, ते लेटर नगरपालिकेत घेऊन जा, तिथे फॉर्म भरून द्या। लेटर दाखव ना। हां बोला सर। हां, हे लेटर त्यांनी लेटर दिलं। थोडा करा हिरवा फिरवा करा। त्यांनी लेटर दिलं, आम्ही नगरपालिकेत आलो, पण ते लेटरवरती नाव वेगळं असल्यामुळे आम्ही थोडं गोंधळलो आणि आता परत आम्ही ते बघण्यासाठी जाणार आहेत। एक क्वारंटाईन हॉस्पिटल असूनसुद्धा त्यांनी 20,000 रुपये कसे घेतले याचीसुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे, कारण शासनाने सांगितलेलं आहे कुठल्याही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेलात तरी पैसे जाणार नाही, महात्मा फुले योजनेतर्फे फ्री होईल। पण ते या हॉस्पिटलने मात्र 23,000 रुपये घेतले, त्याची कुठल्याही प्रकारची पावती दिली नाही, म्हणजे घेतले कशी याचीसुद्धा चौकशी व्हावी। पण असं वाटत नाही आधार कार्डवर नाव वेगळं, ही महिलाचं नाव वेगळं आणि डेथ सर्टिफिकेटवर नाव वेगळं दिलं गेलं आहे। हां, हे तर इतकं चुकीचं केलं का त्यांनी एका जिवंत महिलेला मारलं आहे असं मला वाटतं। आणि ही मृत महिला आहे, ही कुठली तरी जिवंत महिलेला मारलं आहे। पण असं गेल्यावर तर माहीत पडेल ही महिला आहे का गेली म्हणून। हां, आता ते गेल्यानंतरच कळेल ना, तिथेशी वस्तुस्थिती बघितल्यानंतरच कळेल आता। पण त्यांनी जे सर्टिफिकेट असं दिलं आम्हाला ते जे आहे ते, म्हणजे त्यांनी दुसऱ्या चुकीच्या महिलेला मारलं असं, फार मोठा गुन्हा केला त्यांनी। या संपूर्ण प्रकरणात बेजबाबदारपणे वागणाऱ्या रुग्णालयातील डॉक्टरांवर कारवाई होणार का असा प्रश्न नातेवाईक विचारत आहेत। आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।